Hello students, today we are going to study next chapter of science, our skeletal system and the skin. Skeletal system means apli asthi samstha and skin mhanjech twacha. Thodkyat kay apli asthi samstha ani twacha. Okay, our skeletal system and the skin. Now see, in the previous classes you have learned about some organ systems, their functions and their location in our body. लक्षात आलं गेल्या इयत्तेमध्ये म्हणजे सिक्स स्टँडर्डमध्ये तुम्ही सर्व शिकलेलं आहात. कुठलं काय काय शिकलात तुम्ही? सम ऑर्गन सिस्टीम म्हणजेच काही इंद्रिय संस्था, देअर फंक्शन्स, त्यांचं कार्य काय चालतं, अँड देअर लोकेशन्स इन अवर बॉडी, आणि आपल्या शरीरामध्ये त्यांचं असणारं जे स्थान आहे याविषयी तुम्ही माहिती घेतलेली आहे. नाव फॉर एक्झाम्पल द मेन ऑर्गन ऑफ अवर बॉडी इज हार्ट. हार्ट म्हणजे हृदय. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ द हार्ट देन? सो हार्ट पंप ऑक्सिजिनेटेड ब्लड टू दी अदर पार्ट्स ऑफ दी बॉडी. हार्ट काय करतं? जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, लक्षात आलं, ऑक्सिजनने युक्त असं जे ब्लड आहे त्या ब्लडला पंपिंग करतं आणि त्याला काय करतं? सप्लाय करतं. कुठे सप्लाय करतं? टू द ऑल पार्ट्स ऑफ अवर बॉडी, आपल्या शरीराच्या विविध भागांकडे त्यांना पुरवठा करायचं काम हे हार्ट करतं. अजून बरेच त्याचे फंक्शन्स आहेत. देन द पोझिशन ऑफ हार्ट इज इन अवर बॉडी इज इन द रिब केज. लक्षात आलं, म्हणजे आपल्या छातीचा जो पिंजरा असतो त्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपलं हार्ट असतं. ठीक आहे. देन द व्हेरियस ऑर्गन्स आर सेफ विदिन द बॉडी कॅव्हिटी. म्हणजे हे जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, हां, हे आपल्या बॉडीमध्ये कसे आहेत? सेफ आहेत, सुरक्षित आहेत. द ह्युमन स्केलेटन, हां, म्हणजे आपला जो मानवी सांगाडा आहे, हाडांचा सांगाडा, इज अ प्रोटेक्टिव्ह शेल फॉर ऑल द इंटरनल ऑर्गन्स. लक्षात आलं, आपल्या शरीराच्या आतल्या भागामध्ये असणारे जे आंतरिंद्रिय आहेत त्यांना महत्त्वाचं प्रोटेक्शन कोणापासून मिळतं? तर ह्या ह्युमन स्केलेटनपासून मिळतं. ठीक आहे. नाव सी, समटाईम्स वेन वी फॉल वाईल प्लेईंग, हां, काही वेळा आपण खेळताना पडतो, हां, ऑर हॅव अन ॲक्सिडंट, किंवा एखादा ॲक्सिडंट होतो, अपघात होतो, ए बोन इन अवर आर्म ऑर लेग मे गेट ब्रोकन. आपल्या हातामध्ये असणारं हाड किंवा पायामध्ये असणारं जे हाड आहे ते तुटतं, त्याला क्रॅक जाते. दिस इज कॉल्ड ए फ्रॅक्चर ऑफ द बोन. लक्षात आलं, त्याला क्रॅक जाणे किंवा ते तुटणे यालाच आपण काय म्हणतो की फ्रॅक्चर ऑफ ए बोन, हाडाचं तुटणं असं त्याला आपण म्हणतो. अ फ्रॅक्चर इन ए बोन कॉजेस सिव्हिअर अँड अनबिअरेबल पेन. लक्षात आलं, जर एखाद्या व्यक्तीचा हात किंवा पाय फ्रॅक्चर झालेला असेल तर त्या माणसाला खूप अशा भयानक तीव्र अशा वेदना होतात, असह्य अशा वेदना होतात. अँड द पार्ट विथ द ब्रोकन बोन स्वेल्स इमिजिएटली. लक्षात आलं, आणि ज्या ठिकाणी ती इजा झालेली आहे त्या भागाला ताबडतोब सूज येते. लक्षात आलं, तर हे त्याचं लक्षण आहे. नाव सी, आफ्टर अन ॲक्सिडंट प्रिव्हेंट एनी मुवमेंट ऑफ द फ्रॅक्चर्ड पार्ट. लक्षात आलं, जर असा अपघात झाला असेल किंवा एखाद्या ठिकाणी आपण पडलो असू तर प्रिव्हेंट एनी मुवमेंट ऑफ द फ्रॅक्चर्ड पार्ट, म्हणजे अशा फ्रॅक्चर्ड पार्टची आपण हालचाल पहिली थांबवली पाहिजे. इमोबिलाइज इट अँड गेट इमिजिएट मेडिकल हेल्प. लक्षात आलं, त्याला स्थिर ठेवलं पाहिजे आणि ताबडतोब मेडिकल हेल्प घेतली पाहिजे. आफ्टर गोईंग टू द हॉस्पिटल ऑन एक्सरे इमेज इज टेकन ऑफ द पार्ट विच इज सोलन. लक्षात आलं, म्हणजे डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपण आधी ज्या भागाची दुखापत झालेली आहे त्या हाताचा किंवा पायाचा आपण एक्सरे काढला पाहिजे. लक्षात आलं, म्हणजे त्यावरून आपल्याला सविस्तर कळतं की फ्रॅक्चर झालेलं आहे किंवा नाही. लक्षात आलं. एक्सरेज वेअर डिस्कवर्ड बाय वेलहॅम कॅनरॅड रेंटन. लक्षात आलं, रेंटन, लक्षात आलं, या शास्त्रज्ञाने एक्सरेचा शोध लावलेला आहे. हे फक्त नाव तुम्ही लक्षात ठेवाल, हां. त्यानंतर
युअर नेक्स्ट पॉइंट इज दिस इज अगेन गिवन अबाउट एक्सरे. एन एक्सरे इमेज शोज वेदर ए बोन इज ब्रोकन अँड अल्सो द एक्झॅक्ट स्पॉट वेअर इट इज ब्रोकन. जर आपण एक्सरे काढला तर एक्सरेची जी इमेज असते त्या इमेजवरून आपल्याला काय कळतं, वेदर ए बोन इज ब्रोकन म्हणजे ते त्या ठिकाणी असलेलं जे बोन आहे किंवा हाड आहे ते तुटलेलं आहे का, हां, अँड ऑल्सो द एक्झॅक्ट स्पॉट वेअर इट इज ब्रोकन किंवा कुठे तो ब्रोक झालेला असेल तो बरोबर आपल्याला स्पॉट कळतो त्यावरून. दिस हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग द प्रॉपर ट्रीटमेंट आणि त्यामुळे डॉक्टरांना त्यावर व्यवस्थित अशी ट्रीटमेंट करता येते. लक्षात आलं? नाऊ सी हियर यू हॅव गिवन सम टाईप्स ऑफ बोन्स. हां, बोन्स ऑफ अवर बॉडी आर क्लासिफाईड इन टू फोर टाईप्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे असणारी हाडं आहेत त्या हाडांचे चार भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. देअर आर फोर टाईप्स ऑफ बोन्स. फर्स्ट वन इज फ्लॅट बोन्स, हां, देन स्मॉल बोन्स, देन इरेग्युलर बोन्स अँड लॉन्ग बोन्स. लक्षात आलं? तर हे तुम्हाला या ठिकाणी पिक्चर दिलेले आहेत. हां, आता यामध्ये सी द ह्युमन स्केलेटल सिस्टीम म्हणजे जो आपला मानवी हाडांचा सांगाडा आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. ऑल द बोन्स इन अवर बॉडी आर नॉट ऑफ द सेम शेप. लक्षात आलं? आपल्या बॉडीमध्ये असणारी जी काही सर्व बोन्स आहेत तर ते सगळे एकाच आकाराचे नाही आहेत. लक्षात आलं? All the bones in our body are not of the same shape. सारख्याच आकाराचे नाही आहे. Every bone is different. प्रत्येक हाड जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे. All the bones together form a framework or skeleton. लक्षात आलं? सगळी हाडं मिळून काय तयार झालेलं आहे तर एक फ्रेमवर्क और स्केलेटन. लक्षात आलं? एक सांगाडा तयार झालेला आहे. द स्केलेटन गिव्ज ए शेप टू द बॉडी. आणि या स्केलेटनमुळे शरीराला एक विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त झालेला आहे. लक्षात आलं? ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टीम. लक्षात आलं? स्केलेटल सिस्टीम कशी तयार झालेली आहे तर ऑल द बोन्स ऑफ द बॉडी आपल्या शरीरामध्ये असणारी सर्व हाडं आणि विथ कार्टिलेज. कार्टिलेज म्हणजे खुर्च्या. लक्षात आलं? त्या हाडांमध्ये असणारा खुर्च्या. या सर्वांनी मिळून आपली स्केलेटल सिस्टीम तयार झालेली आहे. नाऊ दीज बोन्स आर हार्ड. ही बोन्स म्हणजे हाडं जी असतात ती कशी असतात, कठीण असतात. दे आर नॉट फ्लेक्झिबल, ती लवचिक नसतात. बोन्स आर कंपोज्ड ऑफ टू मेन कॉन्स्टिट्युएंट्स. ही जी बोन्स असतात हे महत्त्वाच्या दोन घटकांपासून बनलेली असतात. बोन सेल्स आर बायोटिक वाईल कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर दी अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ बोन्स. लक्षात आलं? बोन्स दोन घटकांपासून बनलेली आहेत. लक्षात आलं? बोन्स आर कंपोज्ड ऑफ टू मेन कॉन्स्टिट्युएंट्स, बायोटिक अँड अबायोटिक. नाऊ दीज बोन सेल्स दे आर बायोटिक. हां, बायोटिक मध्ये कोण येतं? फक्त बोन सेल्स येतात. आणि अबायोटिक जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स आणि सॉल्ट्स हे घटक अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्समध्ये येतात. नाऊ सी दिस कॅल्शियम इम्पार्ट्स स्ट्रेंथ टू द बोन्स. हे जे कॅल्शियम आहे, कॅल्शियम काय काम करतं? इट गिव्ह स्ट्रेंथ टू द बोन्स. म्हणजे जे आपली हाडं आहेत, बोन्स आहेत, त्यांना ते मजबूती देण्याचं काम हे कॅल्शियम करतं. नाऊ द सिस्टीम विच गिव्ज ए डेफिनाईट शेप टू द बॉडी. लक्षात आलं? म्हणजे अशी सिस्टीम की ज्यामुळे आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त होतो. द सिस्टीम विच गिव्ज ए डेफिनाईट शेप टू द बॉडी प्रोव्हाइड्स सपोर्ट अँड प्रोटेक्ट्स द डेलिकेट ऑर्गन्स इनसाइड द बॉडी इन द स्केलेटल सिस्टीम. लक्षात आलं? ते आपल्याला काय करतात? इट प्रोव्हाइड सपोर्ट
आधार देण्याचं काम करतात अँड प्रोटेक्ट द डेलिकेट ऑर्गन्स इनसाइड द बॉडी. आपल्या शरीराच्या अंतर्गत भागामध्ये असणारे जे काही भाग आहेत, डेलिकेट ऑर्गन्स आहेत, त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम ही स्केलेटल सिस्टीम करते. लक्षात आलं? नाउ सी युअर नेक्स्ट पॉइंट इज हियर इन द फिगर दिस ह्युमन स्केलेटल सिस्टम इज गिवन ओव्हर देअर. ओके, नाउ सी द ह्युमन स्केलेटल सिस्टीम कॅन बी डिवायडेड इन टू टू पार्ट्स. लक्षात आलं? ह्युमन स्केलेटल सिस्टीम जी आहे ती दोन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. दी ॲक्सियल स्केलेटल, ॲक्सियल स्केलेटल म्हणजेच बघा इथून स्टार्टिंगपासून हा जो ॲक्सिस तयार झालेला आहे, व्हर्टिकल ॲक्सिस, लक्षात आला? आणि त्यापासून हे दोन पार्ट झालेले आहेत. सो दस ॲक्सियल स्केलेटल अँड द ॲपेंडिक्युलर स्केलेटल म्हणजे उपांग सांगाडा. लक्षात आलं? तर यामध्ये नाउ सी द ह्युमन स्केलेटल सिस्टीम कॅन बी डिवायडेड इन टू टू पार्ट्स, दोन भागांमध्ये वर्गीकरण झालं आहे. द ॲक्सियल स्केलेटन, ॲक्सियल स्केलेटन म्हणजेच त्याला हा जो डॉटेड लाईनने दाखवला आहे हा सेंटरमध्ये, लक्षात आलं? अक्षीय सांगाडा असं त्याला म्हणतात. अँड दे अपेंडिक्युलर स्केलेटन म्हणजे उपांग सांगाडा. लक्षात आलं? नाउ सी दिस स्केलेटियल स्केलेटन कन्सिस्ट ऑफ द स्कल, म्हणजे जो हा अक्षीय सांगाडा आहे त्यामध्ये कोणकोणते भाग येतात? तर स्कल, स्कल म्हणजे ही आपल्या डोक्याची कवटी, स्कल म्हणजे कवटी. हां, देन स्पाईन, स्पाईन म्हणजे इथे जो आपल्या मागचा पाठीचा जो कणा आहे तो. अँड द रिबकेज, रिबकेज म्हणजे हा छातीचा जो पिंजरा दाखवलेला आहे तो. लक्षात आलं? दीज आर सिच्युएटेड सिमेट्रिकली अलॉंग द सेंट्रल व्हर्टिकल ॲक्सिस ऑफ द बॉडी. लक्षात आलं? आपल्या बॉडीच्या सेंट्रल व्हर्टिकल ॲक्सिसला हे आहेत. लक्षात आलं? देन द अपेंडिक्युलर स्केलेटन इज मेड ऑफ, म्हणजे जो उपांग सांगाडा आपण म्हणतो आहे, इज मेड ऑफ द बोन्स ऑफ द अप्पर अँड लोअर लिम्स, म्हणजे हे आपले जे आर्म्स आहेत आणि लेग्स आहेत. लक्षात आलं? ऑन आयदर साईड ऑफ द सेंट्रल ॲक्सिस, म्हणजे या ॲक्सिसच्या दोघं बाजूला असणारे हे आपले दोघंही आर्म्स आहेत आणि हे लेग्स आहेत. हे कशामध्ये येतात? अपेंडिक्युलर ॲक्सिसमध्ये येतात. ठीक आहे. देन ॲज अवर बॉडी ग्रोज, म्हणजे जशी जशी आपल्या शरीराची वाढ होते, द साईज अँड लेंथ ऑफ अवर बोन्स इन्क्रीजेस, म्हणजे आपल्या शरीराचा आकार आणि लांबी सुद्धा, लक्षात आलं, ह्या बोन्समुळे इन्क्रीज होते. सच चेंजेस इन साईज अँड लेंथ कॅन बी सीन इन चिल्ड्रेन अकॉर्डिंग टू द एज. लक्षात आलं? म्हणजे ही अशा प्रकारे जो बदल आहे हा, म्हणजे सा आकारावरून आणि लांबीवरून, उंचीवरून होणारा जो बदल आहे हा मुलांमध्ये आढळून येतो त्यांच्या वयानुसार. हाऊ एव्हर द बॉडी कंटिन्युअस टू ग्रो ओनली अप टू ए सर्टन लिमिट. लक्षात आलं? म्हणजे आपल्या बॉडीची जी ग्रोथ आहे ही एका विशिष्ट एजपर्यंतच होत असते. द बोन्स ऑफ टॉलर पीपल आर लॉन्गर, म्हणजे जे उंच माणसं असतात, लक्षात आलं, त्यांचे शरीरामध्ये असणारे त्यांचे जे बोन्स असतात ते बोन्स कसे असतात? टॉल, लॉन्गर असतात. लक्षात आलं? जे म्हणजे टॉलर पीपलचे जे बोन्स असतात ते लॉन्गर असतात, लांब असतात. ठीक आहे. नाउ सी द ॲक्सियल स्केलेटन. हां, आता ॲक्सियल स्केलेटन म्हणजेच त्याला आपण अक्षीय सांगाडा असं म्हणतो. त्यामध्ये पहिला पार्ट कुठला आहे? तर स्कल, म्हणजे कवटी. लक्षात आलं? द स्कल म्हणजे बघा ही कवटीचं चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. द स्कल इज फॉर्म बाय द बोन्स ऑफ द हेड अँड फेस. लक्षात आलं? कवटीमध्ये कुठली हाडं येतात? तर ह्या डोक्याची हाडं आणि फेसची, चेहऱ्याची. द बोन्स ऑफ द स्कल आर फ्लॅट अँड स्ट्रॉंग. हां, म्हणजे यामध्ये असणारे हे जे हाड आहे हे कसं असतं? फ्लॅट असतं आणि स्ट्रॉंग, मजबूत असतं. दीज आर ऑल टुगेदर 22 बोन्स इन द स्कल. आपल्या कवटीमध्ये एकूण 22 हाडं आहेत. हां, 8 इन द हेड, म्हणजे ह्या डोक्याच्या भागामध्ये किती हाडं आहेत? 8 हाडं आहेत. अँड 14 इन द फेस, आपल्या चेहऱ्यामध्ये 14 हाडं आहेत. लक्षात आलं? डोक्यामध्ये 8 आणि इथे 14. ठीक आहे, टोटल मिळून किती झाले? 22. एक्सेप्ट
फॉर द लोअर जॉ, म्हणजे आता हा बघा, हा आपला दातांचा वरचा जो आहे भाग, दिस इज अप्पर जॉ, आणि हा दातांचा जो खालचा भाग आहे ना हनुटीचा, दॅट इज युअर लोअर जॉ. हां, सो लोअर जॉ एक्सेप्ट फॉर द लोअर जॉ नन ऑफ द बोन्स ऑफ द स्कल कॅन मूव. लक्षात आलं, म्हणजे या पूर्ण आपल्या कवटीमध्ये एकही हाड हलत नाही एक्सेप्ट धिस लोअर जॉ. बघा तुम्ही तुमचं तोंड हलवून, तुमचा अप्पर जॉ हलतो आहे की लोअर जॉ हलतो आहे, हा आपला जो लोअर जॉ असतो ना खालचा भाग दातांकडचा, हा हा फक्त याची मूवमेंट होत असते. लक्षात आलं, बाकी सगळी बोन्स स्थिर असतात. ठीक आहे, नाऊ सी, देन दिस इज नेक्स्ट रिब केज. हां, नाऊ सी, चेक इन द सेंटर हाऊ मेनी बोन्स डू यू फील. हां, म्हणजे हा तुमचा छातीचा पिंजरा आहे, तर तुमच्या शरीरामध्ये साधारण किती बोन्स आहेत. सो सी, द केज लाईक स्ट्रक्चर इन द चेस्ट इज कॉल्ड द रिब केज. लक्षात आलं, आपल्या छातीमध्ये हा जो काही पिंजऱ्याप्रमाणे असणारं हे जी रचना आहे, स्ट्रक्चर आहे, लक्षात आलं, दॅट इज कॉल्ड ॲज रिब केज, त्यालाच आपण छातीचा पिंजरा असं म्हणतो. इन द चेस्ट देअर इज वन व्हर्टिकल फ्लॅट बोन कॉल्ड द स्टर्नम. लक्षात आलं, हा जो मेन आहे, लक्षात आलं, त्याला आपण काय म्हणतो, स्टर्नम असं म्हणतो, म्हणजे आपला पाठीचा कणा. 12 पेअर्स ऑफ फ्लॅट बोन्स कॉल्ड रिब्स आर जॉईन टू इट साईड वे. म्हणजे हे बघा, हे साईडने ह्या रिबशी या स्टर्नमशी जॉईन झालेले आहे. किती पेअर? 12 पेअर. लक्षात आलं, म्हणजे 12 जोड्या. हां, दीज 25 बोन्स फॉर्म द रिब केज. म्हणजे हे सगळे 25 बोन्स मिळून तुमचं हे टोटल रिब केज झालेलं आहे. म्हणजे हे 12 पेअर्स आणि 5th हे स्टर्नम. लक्षात आलं, असे 25 बोन्स आपल्या रिबकेजमध्ये आहेत. इट इज जॉईन टू द स्पाईन ॲट द बॅक. पाठीच्या साह्याने इथे मणक्याशी हे जॉईन झालेले आहेत. लक्षात आलं, नाऊ द स्पाईन बॅकबोन ऑर द व्हर्टेब्रल कॉलम, म्हणजे पाठीचा कणा. ठीक आहे, तर हे तुम्हाला दिलेलं आहे यामध्ये. द स्पाईन इज फॉर्म बाय पॅडलॉक शेप बोन्स प्लेस स्ट्रेट वन अबव द अदर. बघा, हे स्ट्रक्चरमध्ये पॅडलॉक शेप म्हणजे काय, कुलपाप्रमाणे यांची रचना आहे एकावर एक अशी. दे आर ऑल टुगेदर 33 बोन्स इन द स्पाईन. लक्षात आलं, आपल्या स्पाईनमध्ये एकूण किती बोन्स आहेत, 33, अँड इच कॉल्ड ए व्हर्टेब्रा. प्रत्येकाला काय म्हणतात, व्हर्टेब्रा म्हणजे मणका असं म्हणतो. दीज बोन्स आर अरेंज वन अबव द अदर फ्लेक्झिबली, एकावर एक एकावर एक अशी त्यांची रचना आहे. लक्षात आलं, द स्पाईन प्रोटेक्ट्स द स्पायनल कॉर्ड दॅट ओरिजिनेट्स फ्रॉम द ब्रेन. लक्षात आलं, द स्पाईन प्रोटेक्ट्स दी स्पायनल कॉर्ड. स्पायनल यामध्ये स्पायनल कॉर्ड असते, जी कुठून निघालेली असते, आपल्या ब्रेनमधून. लक्षात आलं, तर तिचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं, हे स्पायनल कॉर्ड करतं, असं स्पाईन्स करतात. लक्षात आलं, व्हर्टेब्रल कॉलम करतो. दी अपेंडिक्युलर स्केलेटन. लक्षात आलं, द ह्युमन बॉडी, आता बघा, द ह्युमन बॉडी हॅज टू आर्म्स अँड टू लेग्स. हां, आपल्या मानवी शरीरामध्ये आपल्याला दोन हात आहेत आणि दोन पाय आहेत. द डिफरंट पार्ट्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स हॅव सेव्हरल बोन्स. लक्षात आलं, म्हणजे आपल्या आर्ममध्ये, हातामध्ये आणि लेग्समध्ये वेगवेगळे हाडं आहेत, विच आर कनेक्टेड टुगेदर बाय जॉईंट, जे एकमेकांना जॉईंटच्या साह्याने अटॅच झालेले आहेत. लक्षात आलं, दे आर कनेक्टेड विथ इच अदर. नाऊ सी हिअर व्हॉट इज गिवन, देअर आर 3 बोन्स इन इच ऑफ द इयर्स. म्हणजे आपला जो कान आहे, आपल्या कानामध्ये किती बोन्स असतात, 3 बोन्स इन इच ऑफ द इयर, म्हणजे प्रत्येक एका कानामध्ये 3 इयर्स. ऑफ दीज द स्टरप इज द स्मॉलेस्ट बोन इन अवर बॉडी. स्टरप म्हणजे आपल्या कानामध्ये असणारं छोटं हाड. लक्षात आलं, इज द स्मॉलेस्ट बोन इन अवर बॉडी, आपल्या शरीरामध्ये असणारं सर्वात लहान हाड कुठे आहे, तर
दॅट इज कॉल्ड ॲज स्टरअप अँड दॅट इज इन अवर इयर, जे आपल्या कानामध्ये आहे. इट इज ॲज स्मॉल ॲज द ग्रेन ऑफ राईस अँड इज हॉलो. लक्षात आलं तो किती लहान आहे, आपल्या तांदळाच्या दाण्याएवढा. लक्षात आलं, अँड इट इज हॉलो आणि तो पोकळ आहे. इट शेप इज लाईक दॅट ऑफ ए स्टिरअप. लक्षात आलं म्हणजे त्याचा शेप कसा आहे, तर कानातील ते छोट्या आड्याप्रमाणे आहे. इट इन द ह्युमन बॉडी द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इज द थाय बोन ऑर द फिमर. लक्षात आलं, आपल्या मानवी शरीरामध्ये सर्वात लांब आणि मजबूत हाड जर कोणतं असेल तर ते कुठलं आहे, आपल्या मांडीमध्ये असणारं हे हाड. लक्षात आलं, त्याला फ्युमर असं म्हटलं जातं, म्हणजेच मांडीतील हाड. लक्षात आलं म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारं सर्वात लॉंग हाड कुठलं, तर हे मांडीमध्ये असणारं, ज्याला फ्युमर असं म्हणतात. आणि सर्वात लहान हाड कुठे, तर आपल्या इयरमध्ये, त्याला काय म्हणतात, स्टरअप म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर सी नाऊ मूव द डिफरंट पार्ट्स ऑफ युअर बॉडी फ्रॉम द हेड टू द टोज अँड ऑब्झर्व द डिफरंट प्लेसेस ॲट विच दे कॅन बेंड ऑर टर्न. लक्षात आलं म्हणजे आपल्या शरीराचे असणारे जे डोक्यापासून तर आपल्या टोजपर्यंत, अंगठ्या पायाच्या अंगठ्यापर्यंत असणारे जे पार्ट आहे, ह्या सगळ्यांना तुम्ही काय करा, मूव करा, हलून बघा, हां, की कुठल्या कुठल्या ठिकाणी ते हालचाल करता आहे, कुठे टर्न होत आहेत, कुठे वाकता आहेत, बेंड होत आहेत. लक्षात आलं. सो द बोन्स इन अवर बॉडी आर कनेक्टेड टू इच अदर बाय मीन्स ऑफ लिगामेंट्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारी जी हाडं आहेत, हां, तर ती हाडं एकमेकांना लिगामेंट्सच्या साह्याने, म्हणजे अस्थिबंधाच्या साह्याने कनेक्ट झालेली आहेत. लक्षात आलं. नाऊ सी जॉईंट्स आर द प्लेसेस. आता जॉईंट्स कशाला म्हणतात, जॉईंट्स आर द प्लेसेस वेअर टू ऑर मोर दॅन टू बोन्स आर कनेक्टेड टू इच अदर. लक्षात आलं म्हणजे ज्या ठिकाणी दोन किंवा दोनापेक्षा जास्त हाडं एकमेकांशी जर कनेक्ट झालेली असतील तर त्याला जॉईंट्स असं म्हणतात. जॉईंट्स आर ऑफ टू टाईप्स. हे जॉईंट्स आहेत ते जॉईंट्स टू टाईपचे, दोन प्रकारचे आहेत. लक्षात आलं. फर्स्ट वन इज मुव्हेबल जॉईंट अँड सेकंड वन इज इमुव्हेबल जॉईंट. मुव्हेबल म्हणजे चल सांधा, म्हणजे ज्याची हालचाल होऊ शकते. इमुव्हेबल म्हणजे अचल सांधा, ज्याची हालचाल होऊ शकत नाही. बोन्स कॅन मूव. मुव्हेबल जॉईंटमध्ये काय होतं, तर बोन्स कॅन मूव, हाडांची हालचाल होते. एक्झाम्पल बोन्स ऑफ आर्म्स अँड लेग्स. फॉर एक्झाम्पल आपल्या हात आणि पायामध्ये असणारी हाडं. लक्षात आलं, आपण आपल्या कोपऱ्यापासून त्यांना मूव करू शकतो. बघा, आपल्या हाताला आपण इथून असा बेंड करू शकतो, असं आहे ना, मुव्हमेंट करू शकतो. सो जस्ट लाईक दॅट. देन इमुव्हेबल बोन्स कॅन नॉट मूव. यामध्ये बोन्सची मुव्हमेंट होत नाही. एक्झाम्पल बोन्स ऑफ द स्कल, म्हणजे आपल्या कवटीमध्ये असणारी हाडं अदर दॅन द लोअर जॉ. फक्त आपला लोअर जॉ सोडला तर बाकी सगळे जे म्हणजे स्कलमध्ये असणारे बोन्स आहेत ते कसे आहेत, इमुव्हेबल आहेत. लक्षात आलं, फक्त लोअर जॉ आहे, हां, तो फक्त मुव्हेबल आहे. नाऊ सी टाईप्स ऑफ जॉईंट्स. हां, आता हे जे जॉईंट्स आहेत, ह्या जॉईंट्सचे तीन टाईप दिलेले आहेत. हिंज जॉईंट. हिंज जॉईंट हे बघा, हे फर्स्ट पिक्चर, दे आर ऑफ हिंज जॉईंट. हिंज जॉईंट म्हणजेच त्याला बिजागरीचा सांधा असं म्हणतात. देन बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजेच उखळीचा सांधा म्हणतात. आणि हा जो आहे याला काय म्हणतात, ग्लायडिंग जॉईंट, म्हणजे सरकता सांधा असं म्हणतात. बघा, हां, आता ह्या हा जो फर्स्ट वन दिलेला आहे, हिंज जॉईंट. नाऊ धिस टाईप ऑफ जॉईंट अलाउज द मुव्हमेंट ऑफ बोन्स ओनली इन वन डिरेक्शन. म्हणजे ह्या प्रकारचे जे जॉईंट आहे हे फक्त आपण एकाच डिरेक्शनमध्ये मुव्हमेंट करू शकतो. इट मूव्ज इन अ 180 degree अँगल. 180 अंशाच्या कोणामध्येच आपण मुव्हमेंट करू शकतो. अशा प्रकारचे जे जॉईंट आहेत त्यांना हिन जॉईंट म्हणतात. एक्झाम्पल द एल्बो अँड द नी जॉईंट. एल्बो म्हणजे आपल्या हाताचा कोपर, हां, आणि नी जॉईंट म्हणजे आपला पायाचा गुडघा. ह्यांची मुव्हमेंट आपण कशी करू शकतो, 180 degree मध्ये अशी करू शकतो. लक्षात आलं. सो दे आर कॉल्ड ॲज हिन जॉईंट.
देन बॉल अँड सॉकेट जॉईंट. बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, उखळीचा सांधा. इन धिस टाईप ऑफ जॉईंट द बोन्स कॅन मूव इन टू ऑर मोर डिरेक्शन. दोन किंवा दोनापेक्षा जास्त दिशांना आपण मूवमेंट करू शकतो इन ए 360 degree अँगल. लक्षात आलं, 360 अंशाच्या कोनातून आपण मूवमेंट करू शकतो. एक्झाम्पल शोल्डर अँड हिप जॉईंट. लक्षात आलं, शोल्डर म्हणजे आपले खांदे आणि हिप जॉईंट्स लक्षात आलं म्हणजे आपला कमरेखालचा मागचा भाग, त्यांची मूवमेंट. नाउ सी थर्ड ग्लाइंडिंग जॉईंट. ग्लाइडिंग जॉईंट म्हणजे सरकता सांधा. इन दिस टाईप ऑफ जॉईंट द बोन्स कॅन ओनली स्लाइड ओवर इच अदर. म्हणजे यामध्ये फक्त काय होतं, या प्रकारच्या जॉईंटमध्ये बोन्स कॅन ओनली स्लाइड ओवर इच अदर. म्हणजे जे बोन्स असतात ते एकमेकांच्या वर सरकतात. फॉर एक्झाम्पल रिस्ट अँड अँकल जॉईंट. लक्षात आलं, म्हणजे रिस्ट म्हणजे आपलं हे मनगट आणि अँकल म्हणजे पायाचा घोटा. लक्षात आलं, तर अशा प्रकारची जी मूवमेंट असते तिला आपण ग्लायडिंग जॉईंट असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट ऑर्गन आहे आपलं स्किन. हां, नाऊ स्किन. द स्किन इज अन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग. सर्व सजीव प्राण्यांमध्ये हां स्किन जो आहे हा महत्त्वाचा आणि मोठं असं ऑर्गन आहे. द स्किन हॅज हेअर. स्किनवर बारीक असे केस असतात, लव असते. देअर आर नेल्स ऑन द स्किन ॲट द टीप ऑफ द फिंगर्स अँड टोज. लक्षात आलं, म्हणजे आपल्या शरीरावर आपले जे नेल्स आहेत म्हणजे हाताचे आणि पायांची जे नख आहेत त्या नखांच्या एंडला हे नख असतात, सॉरी स्किनच्या हे एंडला म्हणजे पायाच्या आणि बोटांच्या टोकांवर नख असतात. द स्किन गिव्ज अस द सेन्स ऑफ टच. स्किनमुळे आपल्याला स्पर्श, एखाद्या गोष्टीचा स्पर्श कळतो. द स्किन इज अन इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन ऑफ द बॉडी. आपल्या शरीरामध्ये असणारं हे महत्त्वाचं असं सेन्सरी ऑर्गन आहे. लक्षात आलं, सो द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज स्किन. लक्षात आलं, आउटर मोस्ट पार्ट काय आहे, तर स्किन आहे. आता हे जे स्किन आहे या स्किनचं स्ट्रक्चर कसं आहे, रचना कशी असते. सो सी ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ टू मेन लेयर्स. म्हणजे आपली मानवी त्वचा जी आहे ती दोन लेयर्सपासून बनलेली असते. द आउटर लेयर, आउटर मोस्ट लेयर इज कॉल्ड दी इपिडर्मिस. ही बघा, या ठिकाणी ही दाखवली आहे ना ब्राउनिश कलरच्या लेयरने, हिला काय म्हणजे आउटर मोस्ट लेयर आहे, तिला काय म्हणतात, इपिडर्मिस म्हणतात. अँड द लेयर बिलो इट इज कॉल्ड डर्मिस. इपिडर्मिसच्या खाली ही जी पिंक कलरची दिसते ती काय आहे, डर्मिस. अँड बिलो द डर्मिस देअर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स अँड नर्व फायबर्स. लक्षात आलं, ह्या डर्मिसच्या खाली काय असतं, नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स म्हणजे ज्या रक्तकेशिका आहेत. लक्षात आलं, आणि जे नर्व फायबर आहेत त्यांचं नेटवर्क असतं. दस सबक्युटेनियस लेअर अंडर धिस नेटवर्क मेंटेन नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आणि हे काय करतं, हे लेअर काय करतं, तर आपलं बॉडी टेम्परेचर, शरीराचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याचं, बॅलेन्स करण्याचं काम ही लेअर करते. द इपिडर्मिस हॅज व्हरियस लेयर्स. आणि हे जे इपिडर्मिस आहेत ह्या इपिडर्मिसला अजून खूप साऱ्या लेयर्स असतात. लक्षात आलं. नाऊ सी व्हेन वी वॉक अवर वॉक ऑर प्ले इन द सन वी गेट टायर्ड. जेव्हा आपण उन्हामध्ये चालतो किंवा खेळतो वी गेट टायर्ड, आपण थकतो. बट ॲट द सेम टाइम अवर स्किन बिकम्स वेट. त्याच वेळेला काय होतं, आपली स्किन कशी होते, ओली होते. दिस इज बिकॉज ऑफ स्वीट. हे कशामुळे होतो, म्हणजे आपल्याला घाम येतो. इन द स्किन देअर आर ग्लँड्स विच सिक्रेट स्वीट. दे आर कॉल्ड स्वीट ग्लँड्स. लक्षात आलं, म्हणजे आपल्या त्वचेमध्ये अजून काय असतात, देअर आर ग्लँड्स, ग्रंथी असतात, की त्या ग्रंथी काय करतात, विच सिक्रेट स्वीट. लक्षात आलं, ज्या घाम निर्माण करतात दे आर कॉल्ड स्वीट ग्लँड्स, म्हणजे त्याला घर्म ग्रंथी असं म्हणतात. हां, आफ्टर प्लेईंग इन द हॉट सन ऑर आफ्टर हार्ड फिजिकल लेबर द टेम्परेचर ऑफ द बॉडी
रायजेस हार्ड वर्क केल्यानंतर सनमध्ये हां किंवा शारीरिक काम केल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान सुद्धा वाढतं. देन स्वीट इज रिलीज, मग घाम यायला लागतो. इट हेल्प्स टू रेड्यूस द टेम्परेचर ऑफ द बॉडी. यामुळे काय होतं, आपल्या बॉडी टेम्परेचर, बॉडीचं जे टेम्परेचर असतं ते रिड्यूस होतं, कमी होतं. आवर बॉडी टेम्परेचर युजली रिमेन्स कॉन्स्टंट ॲट अप्रॉक्झिमेटली 37 degrees Celsius. म्हणजे आपल्या शरीराचं जे नॉर्मल बॉडी टेम्परेचर आपण म्हणतो ते किती असतं, 37 degrees Celsius इतकं असतं. आता हे जे स्किन आहे, हे स्किनचं मेन फंक्शन काय आहे, तर पहिलं फंक्शन आहे प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी लाईक मसल्स, बोन्स, ऑर्गन सिस्टीम एटसेट्रा. लक्षात आलं, पहिलं फंक्शन काय आहे, प्रोटेक्शन. कोणाचं प्रोटेक्शन, इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी, आपल्या शरीरामध्ये असणारे जे इंटरनल पार्ट्स आहेत. मग कुठले इंटरनल पार्ट्स आहेत, मसल्स आहेत, स्नायू आहेत, बोन्स आहेत, हाडं आहेत, ऑर्गन सिस्टीम आहे म्हणजे आपली इंद्रिय संस्था आहे. या सर्वांचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोणाचं आहे, तर ह्या स्किनचं आहे. नंतर दुसरं फंक्शन काय आहे, व्हॉट इज द अनदर फंक्शन, हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये मॉइश्चर म्हणजे जो ओलावा किंवा आर्द्रता प्रिझर्व करण्याचं काम कोण करतं, तर स्किन करते. सिंथेसायझिंग व्हिटॅमिन डी, लक्षात आलं, व्हिटॅमिन डीला सिंथेसाइज करण्याचं काम करते. त्यानंतर रिलीजिंग स्वीट टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर, म्हणजे शरीरामधून जो घाम बाहेर पडतो त्या पडणारा जो घाम आहे, यामुळे आपल्या शरीराचं तापमान रेग्युलेट होतं, म्हणजे नियमन होतं. त्याचं लक्षात आलं, म्हणजे शरीराच्या तापमानाचं नियमन करण्याचं कामही कोण करतं, स्किन करते. गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड कोल्ड, थंडी आणि उष्णतेपासून संरक्षण पुरवण्याचं काम करते. त्यानंतर द स्किन फंक्शन्स ॲज द सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. लक्षात आलं, अजून स्किनचं महत्त्वाचं फंक्शन काय, इट इज अ सेन्सरी ऑर्गन ऑफ टच, म्हणजे स्पर्शाचं ज्ञान त्यामुळे आपल्याला होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज मेलॅनिन. तर मेलॅनिन काय आहे, अ पिगमेंट कॉल्ड मेलॅनिन. मेलॅनिन म्हणजे आपल्या त्वचेमध्ये असणारं हे एक रंगद्रव्य आहे, लक्षात आलं. इज प्रेझेंट इन द सेल्स ऑफ द इपिडर्मीज, म्हणजे जे सगळ्यात बाहेरचं जे आवरण आहे ना आपल्या स्किनचं, ज्याला आपण इपिडर्मीज म्हणतो, त्या इपिडर्मीजमध्ये हे पिगमेंट असतं, त्याला मेलॅनिन असं म्हणतात. द मेलॅनिन इज सिंथेसाइज इन सर्टन ग्लँड्स इन द स्किन. लक्षात आलं, आपल्या स्किनमध्ये काही ग्लँड्सद्वारे ते सिंथेसाइज होतं. द पर्सेंटेज ऑफ द मेलॅनिन डिसाइड्स द फेअरनेस ऑर डार्कनेस ऑफ द स्किन, म्हणजे त्या मेलॅनिनच्या पर्सेंटेजवरून, म्हणजे आपला रंग गोरा आहे, आपण सावळे आहोत की आपण काळे आहोत, ते हे रंगद्रव्यांमुळे असतं. द कलर ऑफ द स्किन ऑल्सो डिपेंड्स ऑफ द क्लायमेट, आणि वातावरणामध्ये असणाऱ्या या वातावरणामुळे सुद्धा हा स्किनचा कलर असतो. मेलॅनिन प्रोटेक्ट्स अवर स्किन अँड द इनर पार्ट्स फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट सनरेज. मेलॅनिनचं काम काय आहे, मेलॅनिन प्रोटेक्ट्स द स्किन, आपल्या त्वचेचं संरक्षण करण्याचं काम करतं. अँड द इनर पार्ट्स फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट रेज, म्हणजे सूर्यापासून येणारी जी अतिनील किरणं आहेत, त्या अतिनील किरणांपासून त्वचेचं आणि शरीरामध्ये असणारे जे इंटरनल पार्ट्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं, तर हे मेलॅनिन करतं. लक्षात आलं. नाऊ सी, ॲज वी ग्रो ओल्डर, म्हणजे जसं जसं आपलं वय वाढतं, द प्रपोर्शन ऑफ फॅट बिनीथ द स्किन रेड्युसेस, सॉरी, द प्रपोर्शन ऑफ द फॅट, हा म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या, म्हणजे स्किनच्या खाली असणारं जे फॅटचं प्रमाण आहे ते कसं होतं, रेड्युसेस, म्हणजे कमी होतं. हाऊ एव्हर द प्रिव्हियसली टॉट स्किन, म्हणजे आधी बघा, जेव्हा आपण यंग असतो तेव्हा आपली स्किन कशी असते, टॉट असते ना, टाईट स्किन असते, ताणलेली त्वचा असते, हां. बट आफ्टर
सम इयर्स म्हणजे जसे जसे इयर्स पास होतात आपण जसं म्हातारे व्हायला लागतो, लक्षात आलं, इट गेट श्रिंक, म्हणजे आपली स्किन कशी होते, श्रिंक होते, तिला सुरकुत्या पडायला सुरुवात होतात. दिस कॉजेस रिंकल्स ऑन द स्किन ऑफ ओल्डर पीपल. लक्षात आलं, म्हणजे बघा आपण बघितलं असेल आपल्या घरामध्ये असणारे आपले म्हातारे आजी आजोबा, जर आपण त्यांना बघितलं तर त्यांच्या स्किन त्यांची जी स्किन आहे त्यावर रिंकल्स पडलेले असतात, सुरकुत्या पडलेल्या असतात. लक्षात आलं हे का होतं, तर एजनुसार शरीरामध्ये आपल्या स्किनमध्ये असणारं जे स्निग्धतेचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि त्यामुळे सुरकुत्यांचं प्रमाण वयानुसार जसं जसं वय वाढतं तसं तसं ते वाढत जातं. लक्षात आलं. नाऊ इन दिस वी स्टॉप टुडे हिअर, वी हॅव फिनिश युअर दिस चॅप्टर अँड युअर नेक्स्ट चॅप्टर वी विल see in your next session. Till then, goodbye students, bye.